श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना। लक्षात ठेवा, स्वामी संदेश सांगण्याचा उद्देश फक्त तुमच्या हरलेल्या मनाला परत एकदा उभा करणं इतकाच असतो। आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी एक स्वामी बोध ऐकूया। स्वामी म्हणतात, मनुष्याला स्वतःचं असं काहीही नसतं। जन्म दुसऱ्याने दिला, नाव दुसऱ्याने दिलं, शिक्षण दुसऱ्याने दिलं, रोजगार दुसऱ्याने दिला, पहिली आणि अंतिम स्नान दुसरे घालणार, स्मशानात दुसरे घेऊन जाणार, मृत्यूनंतर संपत्ती दुसरे वाटून घेणार, तरीही काय माहीत माणूस कोणत्या गोष्टीचा गर्व करतो। म्हणून स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्य नावाचा प्रवास संपायच्या आधी भरपूर जगून घे। श्री स्वामी समर्थ, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन। संयम ठेवा, कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावं लागतं। नशिबाचं दार कधीच आपोआप उघडत नाही, ते मेहनत करूनच उघडावं लागतं। आयुष्यात स्वतः जवळ असलेल्या गोष्टीचा कधीच घमंड करू नकोस, कारण लक्षात ठेव, दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्या वजनामुळे तळाला जातो। श्रीमंतांबरोबर गरिबाचा पण ओळख ठेव, कारण गरीब थिरडीला खांदा देतो आणि श्रीमंत डायरेक्ट स्मशानात येतो। लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी, आपली एक चूक कारणीभूत ठरते ती दिशाहीन करण्यासाठी। किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी, क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी। निर्णय म्हणजे आयुष्यातील तोल आहे, एकदा का तोल चुकला की आयुष्य चुकायला वेळ लागत नाही। नशीब नशीब म्हणतो आपण, पण तसं काहीच नसतं। कर्म करत राहिलं की समाधान मिळतं। हातावरच्या रेषांचं काय असं विशेष नसतं, कारण ज्यांना हात नसतात भविष्य तर त्यांचं पण असतं। जेव्हा अंधार होतो तेव्हा प्रकाशाची खरी किंमत कळते, म्हणून आयुष्यामध्ये दुःख असावी तेव्हा सुखाची किंमत कळेल। प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जग, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही। तू फक्त समाधान शोध, कारण अपेक्षा तर आयुष्यभर संपणार नाहीत। एक गोष्ट लक्षात ठेवा, गंगेत तीच पापे धुतली जातात जी चुकून झालेली असतात। नियोजन आखून केलेली पापे भोग भोगल्याशिवाय धुतली जात नाहीत। जास्त विचार नाही करायचा कशाचा, ज्यांनी आपली परिस्थिती बघून लाथ मारली असते त्यांनी पण कुठे ना कुठे तर लाथ भेटते, हे शेवटी कर्मांचा हिशोब इथेच द्यावा लागतो। आयुष्यात पुढे जायचं असेल तर बहिरे बना, कारण मोजकी माणसं सोडली तर बाकी सगळी माणसं आपलं मनोबळ कमी करण्यासाठी भेटलेली असतात। जर आपल्या वेदना कमी करायच्या असतील तर तीन गोष्टी शिकल्या पाहिजेत, काहीही आपलं नाही, काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाही। बोलायला शिका, कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो। सृष्टीचा नियम आहे, बळीनी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो, वाघाचा नाही। कलियुगाचं पर्व आहे, प्रत्येकाला इथे गर्व आहे, मी आहे तर सर्व आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे। अरे वेड्या, कोणा वाचून कोणाचं अडत नसतं, आदर कर सर्वांचा, हाच खरा मानव धर्म आहे। आयुष्यात कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका। लक्षात ठेवा, जी वेळ साथ देऊ शकते ती वेळ लाथ सुद्धा मारू शकते। लक्षात ठेवा, टीकेच्या भट्टीत भाजलेला माणूस राख नाही तर सोनं बनून बाहेर येतो। म्हणून टीकाकारांना नेहमी धन्यवाद द्यायला शिका, आणि विजय नेहमी सत्याचा होतो, हाच सृष्टीचा नियम आहे। दुसऱ्यांच्या दोषाचे वर्णन तुमच्याकडे करणारे लोक तुमच्या दोषाचं वर्णन दुसरीकडे करतात, हे लक्षात ठेवा। काही मार्गदर्शन मिळालं असेल तरच श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा। श्री स्वामी समर्थ, तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। परिस्थिती कशीही असू द्या, फक्त चेहऱ्यावर शांतता आणि अंगात संयम ठेवा। परिस्थिती तुमच्या पुढे झुकल्याशिवाय राहणार नाही। विश्वास ठेवा, स्वामींची योजना सर्वोत्तम असते। कधी कधी प्रसंग कठीण असतात तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्यासाठीच काहीतरी करत असतात। कोणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं, सरळ सांगा की जे गेलं ते कधीच माझं नव्हतं, जे मिळालं ते देवाने माझ्यासाठीच ठेवलं होतं। स्वामी म्हणतात, लोक रंग बदलतील, मी तुझी वेळ बदलेन। प्रयत्न करत राहा, बाकी जे होईल ते होईलच, पण एक दिवस नक्की होईल। लक्षात ठेवा, कोणाचाही मीपणा काही शेवटपर्यंत टिकत नसतो। कसला गर्व आणि कसला घमंड, येथून जो तो रिकाम्या हातानेच परत जात असतो।
आयुष्यात सगळी दारे बंद झाली तरीही माझं दार तुझ्यासाठी नेहमी उघडं असेल. फक्त मनापासून नामस्मरण कर आणि मग बघ कसं बंद भाग्याचे दरवाजे उघडतात. 84 लक्ष योनीतून जन्म घेतल्यानंतर श्री स्वामी समर्थ म्हणायची संधी तुला मिळाली आहे. ती व्यर्थ घालवू नको, आयुष्य वाया घालवू नको. पैसा कमावणं जितकं गरजेचं आहे तितकंच त्याचं नियोजन महत्त्वाचं आहे. ते ज्याला जमलं त्याला आयुष्याचं गणित कळलं. तुझा प्रत्येक विचार तुझं भविष्य ठरवत आहे हे लक्षात ठेव. त्यामुळे काळजी घे, प्रत्येक विचार हा सकारात्मकच असावा. दुःख नको करू, आयुष्य खूप मोठं आहे. स्वामींचा दरबार तुझ्यासाठीच सजला आहे. येऊन तर बघ, स्वामींच्या दरबारात स्वतः तुला भेटायला नशीब बाहेर उभा आहे. अरे कशाची इतकी चिंता करतोस, चिंता चिते समान आहे. चिंताच करायची असेल तर याची कर की जीवनाच्या अंतिम क्षणी कोणत्या कर्माची शिदोरी असेल. तुझे रहस्य कधीच कोणाला सांगू नकोस, कारण व्यक्ती तीच असते तरीही वेळ बदलत असते. कधीही दिखावा करू नका, कारण सुखी राहायला फार खर्च नसतो. पण आपण खूप सुखी आहोत हे इतरांना दाखवायचं असेल तर बराच खर्च करावा लागतो. पायात काटा मोडला म्हणून प्रवास सोडून द्यायचा नाही, काटा बाजूला काढायचा आणि प्रवास सुरू ठेवायचा. माझं नाव नुसतं तुझ्या मुखात आलं तरी तुझ्या सर्व अडचणी दूर होतील. प्रयत्न सोडू नको बाळा, सुरुवात जरी कठीण असली तरी शेवट मात्र नक्कीच गोड असेल. मला ठाऊक आहे तू संघर्ष करून आता खूप थकलाय, पण आता काळजी करू नको, सर्व माझ्यावर सोडून दे, मी सर्व नीट करेन. कारण तुझ्या इच्छेपेक्षा सुंदर माझं नियोजन आहे. सगळीच कामे शक्तीने होत नाही, तर काही ठिकाणी सहनशक्तीही वापरावी लागेल. जर मार्गदर्शन मिळालं असेल तर श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा. श्री स्वामी समर्थ, तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, व भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत हे कायम लक्षात ठेव. खूप माणसांची स्वप्न या एका विचारामुळे अपूर्ण राहतात, तो म्हणजे लोक काय म्हणतील. बंद करा लोकांचा विचार करणं. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ पणा व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका लागला पाहिजे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, वाढण्याआधी रुजावं लागतं, चमकण्याआधी झिजावं लागतं. जे झालं त्याचा विचार करू नकोस, जे होणार आहे त्याचा विचार कर. नेहमी सावध राहा, बेसावध आयुष्य जगू नका. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्याच्यापासून शिका आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा. जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकार करा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर राहा. संयम असला की मनात आणि ध्यानात असलेल्या गोष्टी स्वतःहून मिळतात. कर्म करत राहा, फळ नक्की मिळतं. आज नाही तर उद्या मिळतं, कारण विहीर जितकी खोल असेल पाणी तितकंच गोड असेल. संघर्ष करत राहा, साम्राज्य एका दिवसात तयार नाही होणार. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल. स्वामी म्हणतात, मी त्याचीच मदत करतो जो स्वतःची मदत करतो. जर तुम्हाला पाडणारे लाक आहे तर तुम्हाला वाचवणारा ह्या ब्रह्मांडाचा मालक आहे हे कधी विसरू नका. गरीबाला केलेलं दान आणि स्वामींचं मुखात घेतलेलं नाव कधीच वाया जात नाही. समुद्रातील तुफानांपेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. वेळ आहे तोपर्यंत यांना शांत करावं, नाही तर आयुष्याची राख रांगोळी निश्चित असते. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा प्रत्येक जण तुमच्या पराभवाची वाट पाहत असतो. म्हणून संघर्ष असा करा की विरोधकांनी पण कौतुक केलं पाहिजे. जे तुझ्यासाठी योग्य आहे तेच मिळणार, विश्वास ठेव. कोणतेही कारण असो, रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचं भलं करण्याचं प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, आयुष्य बदले. आधी नकारात्मक विचार सोडा, पुढे जाण्याचे अनेक मार्ग मिळतील. संधी मिळेल तुलाही, लगेचच हिरमसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. स्वामी म्हणतात, घाबरू नकोस, तुझे चांगले दिवस लवकरच येणार आहेत. श्री स्वामी समर्थ, जर मार्गदर्शन मिळालं असेल तर श्री स्वामी समर्थाशी कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जिथे स्वामी पाय तिथे नेऊ नका, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी नियमाय.